विसरून तुम्हाला रशिक मागवा पण हसवण हे सामा कलावंतांचं भाग्य असत म्हणत आपल्याला मरमुरात आणि खळखळून हसवण्यासाठी जुगलबंदीचे कलाकार घेऊन येत आहोत हास्य विनोद कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा बक्षीस दिलेला आहे भीमाशंकर प्रसाद भजी वाळवंड त्यांचे अत्यंत आभार आहोत राम 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 मित्र कसं काय बरं चाललंय मस्त मजेत चाललंय आपलं कसं काय चाललंय माझं काय माहितीये का काय अरे बापाने गोंधळ केलेला आहे मित्र काय बापाने काय अरे बाप म्हणजे एवढा मोठा स्वीकारी अरे बाबा या खेड तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये इकडे मावळ तालुक्यामध्ये तिकडं भोर बऱ्याच बऱ्याच गावांमध्ये एवढा मोठा पट्टीचा स्वीकारी पण थकला बिचारा थकला माणसाची ताकद कमी झाली का हातपाय हलतात बरोबर आहे हातपाय हालायला लागले काही नियम सापडत नाही नाही ना म्हटला कोणी बंदूक घे बंदूक घे शिकारीला जंगलात जा शिकारीला जाईल मलाही शिकारीचा नाद नव्हता पण म्हटलं बापाने सांगावं आणि मुलाने ऐकावं वंश परंपरा बरोबर आहे मग तुकोबारायांनी सांगितलं वंश परंपरा तर असं मी अंकित बरोबर ना आहे ना मग बापाने बाप शिकारी म्हटल्यावर मुलगा शिकारीच होणार पाहिजे नाही का बरोबर त्याचा बाप डॉक्टर त्याचा मुलगा डॉक्टर होत होणार बाप म्हटला बंदूक घ्या आणि जा जंगलामध्ये शिकारीला मी बंदूक घेतली खांद्यावर टाकले गेलो जंगलामध्ये आता बाप जरी मी कधी मी शिकारच केली नाही पण म्हटलं बापाने सांगितलंय ते ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे बरोबर बंदूक घेतली जंगलामध्ये गेलो फिरायला या जाळी खाली बघ इकडे जाळी आहेत का इकडे जाळे आहेत ना तिकडे डोंगर वाघ होता ना डोंगर आहे ना मध्ये या जाळी खाली बघ त्या जाळी खाली बघ इथं बघ तिथं बघ काही शिकार दिसना म्हटलं जरा जाड जंगलामध्ये बघावं जाड रानामध्ये बघा दाट जंगलात जायला पाहिजे मग तिथं गेलो आणि पाहायला सुरुवात केली तर वाघ दिसला ना म्हणजे वाघ दिसला दिसला मला वाघ आता म्हणलं आता वाघाची शिकार करायची बरोबर आज लहान छोटा मिठा ससाबीचा काय मारायचं किरकोळ नको एकदम किरकोळ वाघ दिसला आणि बंदूक काढली तोडली बंदूक असा नियम धरला नियम धरला डोक्यामध्ये विचार आला आता काय विचार आला वाघाला मारायचं बंदुकीनं बंदुकीनं कधी बंदूक बाप जर मी चालवलीच नाही आणि जर का नियम चुकला रे चुकला वाघ आपल्याला जिवंत सोडेल नरडेश्वरी वाघ परत बंदूक परत फांद्यावर टाकली म्हटलं बंदुकीचं काम नाही बंदुकीचं काम नाही मग पाला काढला पाला काढला इकडे बऱ्याच जंगल माहिती हडबा सहिती नाही का पण मी पाला काढला पाला जरा नवीन शिकारी होतो ना शिकारी पाला काढला असा पाल्याचा नियम धरला धरला डोक्यामध्ये परत विचार परत विचार आला तर म्हटलं जर पाला फेकून मारला मारला थोंब बिंब होते ना लाकडा बिकड होते ना जंगल होत ना जंगल होत एखाद्या काळकीला भाला फांदीला जर भाला लागला वाघ बाजूला राहील आणि मग आपल्याला जिवंत सोडेल जिवंत सोडणार भाला राग घेतला बालाय माग घेतला तलवार होती तलवार अशी हिसकली हिसकली असा पाय मारून गेलो एक गाव दोन तुकडे हातात शेपटी आली शिकार करायला गेला ना हातात शिफ्टी आली म्हणजे तलवारी शिफ्टी कापली अरे काय येडा माणूस आहे त्या वाघाची शिफ्टी कापेत पर्यंत त्याचं मुंडक का नाही कापलं अरे त्याला मुंडकच नव्हतं मग या गुलरबोली तरी शिकार करून गेला ना त्याचा शिपूट कापून घेऊन आलाय
जाऊ दे बाबा जाऊ दे टिंगल झाली तुझं काय चाललंय माझं एकदम व्यवस्थित चाललंय पण आपण जमलो दोघ जण जमलो पण तो घालला आकल्याचा भाग नाही काय माहितीये का एखादा शाना कुर्ता पाहिजे गावती यात्रा भरवायची नाही ना नाही का ना आता तसा गावाचा जर विचार करायला गेलो तर गावती यात्रा कार भारी सत्र नाही का बरं आपण दोघे जण आहेत आपल्यामध्ये जीवाचा जीव लग्न पैसा वाला आहे आणि आकले भरपूर आहे का नाही मग आपला जीवाचा जीव लग्न मित्र बाळासाहेब त्याला बोलवून घेतलं पाहिजे या आवाज द्या देऊ का आवाज देऊ का ओ बाळासाहेब फलटणकर इकडो एकतर हवे ना तू आता रावत आहे ना मला तू फटा 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 नाचत अंगोट आलं पाय बी दिला तर इतर जिवंत राहील का मी त्याने ते काहीतरी बेलच बटन दबलं बर का आपण आवाज दिला ते अजून गाणं ऐकू आलं मग मला कुठं दमदार होत आहे दार तास पडायला काय लागेला डीजे पुढची सवय ना डीजेचा आवाज आल्यावर सुरुवात झाली मग दमच निघत नाही गुडगा फुटत बेकार काम परत असं नको करू नाही परत नाही आवाज हा दे आवाज ओ बाळासाहेब फलटणकर तुझ्याही जनावर माझा मामा एकच काय बघ नाही इकडे ते तो काय असं ऐकायचं नाही ते एक मराठी मन आहे बाबा गावाकडे नाही ना गावाकडचं कसं आहे आपण एखाद्याचं नाव बाळू आहे आपण त्याला प्रेमाने जर बाळू म्हणलं तो ऐकणार नाही त्याला आडकाचा आवाज यायला पाहिजे त्याला मीच आवाज येतो मित्रांनो संडासला बसलो जेवायला या मला काही कळना नाही ना काय झालं माहिती का घरी सकाळी जेवलो होतो इथं आल्यावर भक्कम भूक लागली जेवायला भरपूर फिरलो लवकर काही जेवण भेटलं नाही त्यातून बी आपण खेड तालुक्यातली आम्ही खेड तालुक्यातली आम्हाला भाकरी बाजरीच्या भाकरी खायची सवय इथं खालाय भात भूकात लागले एक काम करू काय करा दोघ जाऊन दोन दोन घास खाऊ मला आठ दिवस खायला नसलं तरी नको मी तिकडे येणार तो संडास मधी बसलाय आपण आवाज दिला तो म्हणला घरात जेवायला मी आलो संडासातून बाहेर संडासाचं काम चालू आहे त्याचं संडासाचं काम चालू आहे काय करावं ह्या बाळूला बाबा जाऊ दे आवाज आवाज येऊ का ओ बाळासाहेब फलटणकर आईचं ऑपरेशन केलं का विचारत होतो मग ऑपरेशनचं नाव घेणं बाबा रुबी हॉस्पिटलला गेलं आई आयला मोठी बिंदूचा त्रास होता डोळ्याने कमी दिसत होता तेव्हा म्हटलं आईचं ऑपरेशन झालं बाबा बाकी सगळं गाडा सुखरूप चाललाय दिवसात भेटल्यानं मला महत्वाचा विषय विचारावा काय रे बाबा अरे त्यांनी म्हणत मित्र भेटे मला म्हणत बरोबर त्यावेळेस समुद्राचं मी एकत्र गायचं त्याची गोडी लागण्यासाठी बऱ्याच दिवसात भेटल्या महत्वाचा विषय तुला विचारावा वाटतो काय रे बाबा तू कुणा चालला मी सगळा साध बारा विचारला खुशाल म्हणतो कोणाचा काय म्हटला लय हसू नको मूत खडा होईल काय झालं काय नेमकं कोणीस वर्ष एकत्र त्याला माहिती ना माहिती अरे तो माझाच नाही मा बाप त्याला
सियाला ती कावली तसे माझ्या लगेच डोक्यात आलं, लक्षात आलं तुझ्या आयचं नाव राधाबाई, राधाबाई त्याच्या नाव चांगुनाबाई, चांगुनाबाई सगळ्या खोप करू तुझ्या आई, माझी आई तुझ्या आईचं नाव राधाबाई, राधाबाई बाप्पाचं नाव उस्मानबाई, आईचं नाव राधाबाई बापाचं नाव उस्मानबाई आणि नाव कुलकर्णी, दे आमच्या घरांना जोडून सांगला बाप्पाचा मित्र उस्मानबाई म्हणलं, अरे मित्र कुणी करताय ना, माझ्याजवळ प्रेम असेल तर रामचं पाखरू जवळ जवळ येत आपलं कस काय चालतोय, घर प्रपंच शेतीवाडी सगळं व्यवस्थित आहे, पप्पा तीच आहे यांना तेच हे मागच्या वर्षी बदलले होते, नाही तेच आहेत का म्हणलं, सारखं टाका टाकीत असतात त्यामुळे म्हणलं तेच आहे, कारण त्यातून आम्हाला कळालं ना करत राजकारण घुसलं, मग राजकारण काय गरज आहे का, मालकरी मारून गळ्यात माळ घालायची, पंढरी तिवारी करायची, राजकारण करायची गरज आहे का, गरज काय आहे का, काय गरज नाही ना, म्हणतो राजकारण करावं आपण घरातली घरात दुश्मनां बरोबर लढायचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना बाजूला काढलं कारण त्यांचा महाराष्ट्र घडवला, तुम्ही घरातली घरा बापले की एका बाजूला निघायला नका, आता मला सांगा आवाज कळालं शिवसेनेतून, शिवसेनेतून अभिमान वाटला, अभिमान वाटला राष्ट्रामध्ये असतो त्या राष्ट्राचा अभिमान वाटला, बापाला पटलं नाही पटणार बाप राष्ट्रवादीत, शिवसेनेतून बाप राष्ट्रवादी, शिवसेनेचा बाप राष्ट्रवादीचा, आई म्हणली मी काय म्हणते कुणाचं घोडं मारलं, बरोबर आहे ना, आज मी राहिले काँग्रेस मधून, आई काँग्रेस मधून, आता शिवसेनेचा बाप राष्ट्रवादीचा, राष्ट्रवादीचा आई काँग्रेसची, आई काँग्रेसची आई पंचायतची, नाही ती काय ग्राम पंचायतची फाईल आहे का बाबा, फार साध भरा उखाडला बाबा, नाही नाही तो आहे ना, सगळं चांगलं बोलत हो बर का, पण असा उकळी आलेल्या वर्णात मुंतून जातोय, जनता दलाची तुला काय वाटलं, जनतेची अरे बाबा घरोघरी माती चालतोली, आता माझ्याकडेच बघ एवढा मोठा माणूस असताना सुद्धा माझ्या घरात सुद्धा भांड्याला भांडे लागते, अरे बाबा नवरा बायको म्हणजे गाडी रुपये संसार रुपये गाडीची दोन दोन टाक आहे, एक टाकीस काढलं की संसाराचं वाटू वाटवळ, माझ्या दिवसाला संसाराचं वाटवळ सारखी बायको संशय घेते, काय काय गरज आहे, नाही ना काय गरज काय, नाही लग्न 15 वर्ष झाली 2 वर्ष झाली तरी बायको संशय घेते, संशय घ्यायची काय कारण काय, म्हातारपणा संशय घ्यायचा म्हणलं माझं डोका डोका हलं ना, पण संशय तरी काय घ्यावा ही तरी कळलं पाहिजे, आता मला सांग संशय घ्यायची काय पद्धत, काय पद्धत आहे का, सकाळी माझ्यावर संशय घेतला काय रे बाबा, म्हणते तुम्ही कालवणात मिठच का टाकता, आता कालवण आले असल्या मला म्हणते मी खाल्लं तेव्हा खरंच होतो, तुम्ही खाल्लं आणि का लागलं, आता हे काय संशय घ्यायचं कारण आहे का, जोडीदाराने विचारलं, जोडीदार म्हणला बायकोला प्रेमानं बोलायचं म्हणजे बायको म्हणजे संशय घेत नाही, सकाळी म्हणलं आता बायकोला प्रेमानं बोललं पाहिजे, सकाळच्या पारी उठून बायकोला लांबला प्रेमान बोलायला, आज म्हणलं अतिशय छान छान दिसते, काय तुझी म्हणलं साडी, काय तुझा ब्लाऊज, माझ्या बायको खेकासली ना काय रे, म्हणजे लाज वाटते का, 15 वर्ष लग्न झाली का ती साडी घेतली ना, ती आधार निश्चित घातली की नाही की काय साडी, काय साडी काय बोलून देत तरी बायको असं करते, तो म्हणला ना का बायको बरोबर हसून बोलायचं, म्हणलं चालतंय हसून बोलतो, दुसऱ्या दिवशी बायको बरोबर हसून हसून बोलायला सुरुवात केली, कसं काम आलो तसं बायको बरोबर हसून बोलायला सुरुवात केली, बायकोनं माझ्या गाठच काढला, मला म्हणते तुम्हाला लाज वाटते का, तुम्हाला आबरू आहे का, माझ्या लाटे काला तुझ्या हसताय, नेमकाच कस काय तिच्या आईला आट्या आला काय माहिती, पण मला तरी काय सांगायचंय का, नाही ना ते म्हणलं बरं त्या बायकोला काय करायचं म्हणते, हे बघ आता झालं गेलं असेल गंगेला मिळालं, एक काम कर म्हणलं स्वयंपाक केला ना ताट कर म्हणलं मी लग्न येईल, मुताईला तुझ्या पाठी मागे काही आता करायचं का, काय मग शेवटी जर आलो म्हणजे तुम्ही लग्नाला गेला नव्हता, तुम्ही लग्नाला गेला ना तुम्ही बसून मुतला का उद्या म्हणून संशय, हा नाही ना काय, तुम्हाला
माझा लक्ष्मी नगर झाला तरी बायकोला कळा नाही. आता म्हणलं आपण बायको संशय घ्या, बायको आपल्याला संशय घेते का नाही, बायको संशय घ्या ईशान स्मरते का नाही. सुरुवात केली ना बायकोवर संशय घ्याला, मी बायकोवर संशय घ्या सुरुवात केली. तेवढे मला उंडे महाराजांचा फोन आला, म्हणजे कार्यक्रम 4-5 दिवस आहे, तुम्ही कार्यक्रमाला निघून निघून या. तसं मी कार्यक्रमाला बाहेर आलो, तसं म्हणलं आता संशय घ्या. मी फोन काढला, बायकोला फोन झाला, म्हणलं कुठं आहे का राधे, म्हणजे घरातच आहे. म्हणलं खोटं बोलती तू, खोटं बोलती, म्हणलं तू घरात आहे ना. मला म्हणलं मिक्सर चालू करून दाखव, लग्नात आहेर म्हणून मिळाले ना मिक्सर, तुम्ही खडकुट खडकुट मध्ये तू वाजायचा. म्हणलं हिनं तर लोकांचा मिक्सर चालू केला केला की आपल्याला लगेच कळण कळण. म्हणलं कुठं, म्हणलं तर लगेच तिनं मिक्सर मिक्सर चालू केला, तुम्ही खडकुट खडकुट आवाज. आपल्याला म्हणलं मोकळे मोकळे बायको संशय घेता. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन फोन, म्हणलं राधे कुठे कुठे, म्हणजे घरी आहे. म्हणलं तू 100% खोटं बोलतो, खोटं बोलती, 100% खोटं बोलती, घरी आहे ना मिक्सर चालू करून जातो. मिक्सर चालू केला, तुम्ही खडकुट 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 बायकोवर संशय घेतो तो. 5 दिवस बायकोने मिक्सर चालू करून चालू करून दाखवला. पाहिला म्हणजे आपण मोकळ्यात बायकोवर संशय घेतोय, काही उपयोगच नाही. सगळ्या दिवशी घरी आलो, दरवाजा वाजाला, म्हणलं राधे दार उघड, त्याची पोरगा आले की पप्पा आले, पप्पा आले, दरवाजा उघडला. म्हणलं पिंटे तू दार उघडलं, मम्मी कुठे, मम्मी कुठे, मम्मी कुठे, पिंटे डायरेक्ट म्हणला काय रे. म्हणला पप्पा 5 दिवस झालं मम्मी मिक्सर घेऊन गेली घरी, आली आलीच नाही. बरं केलं मिक्सर, काय सांगायला लागलाय. 5 दिवस तरी मला संशय येत होता, म्हणलं खडखुट वाजत होत. तरी मी म्हटलं 5 दिवस झाले माऊली आपल्या कार्यक्रमाला का नाही, त्यांच्या घरी तर नाही गेली ना. गेली असली तरी काय टेन्शन नाही, टेन्शन नाही ना. माझी बायको त्याची गुरुबाई नाही, गुरुबाई नाही का. माझ एकदम मजेत चाललंय बाबा. लगीन बिगीन बाप, अरे लगीन बिबीन बाप, म्हणता पोरगा वयात आला, लगीन बिगीन लगीन बिगीन केलं ना बाबा, लगीन केलं का. अरे तुला माहिती अभिनंदन आणि म्हणजे दिवशी मर्ची रस्ता. ह्याला विचार किती वेळा हनीमून केला, ह्याने मारुतीच्या देवळा मारुतीच्या देवळात गेलता का. अरे बाबा लग्न झालं कीर्तन मारुतीची देवळात रोज म्हणायची हानी म्हणजे म्हणायचा मारुतीच्या मारुतीच्या देवळात सारखं कीर्तन चालू राम तरी तू रोज एका तरी तक्रारे मारुतीच. त्यामुळंच गोंधळ झालाय, मला घरी जाऊ शकतो वाटत. हा ना बाबा, लग्न वगैरे झालंय सगळं व्यवस्थित झालं, लग्न वगैरे झालं, वरात झाली. आता तुला माहितीये माझी दोन चार भाऊ, आपली चार भावा किती जणांचं आहे नेमकं तुम्ही मिलक्रीत असतो ना बाबा, मिल तपासता कुठल्या सीमेवर असं तपासता. दवा खांद्यावर घेऊन येते तपास म्हणायचा आला. हे बाबा लग्न वगैरे झालं, वरात झाली. आता आम्हाला तुला माहिती आहे दोनच रूम आहेत, एक किचन रूम आणि एक संडास रूम. हा किचन मध्ये खातो, संडास मध्ये जाऊन झोपतो. त्याला काय म्हणते, अरे बेडरूम बेडरूम संडास रूम बेडरूम बरोबर. हा हे बाबा म्हातारा म्हातारी एका खोलीत झोपायला गेली, हनीमून साठी. नाही नाही कवर द्यायला, हनीमून करायला येतो. अरे झोपायला गेली बाबा, आम्ही दोघं एका खोलीत झोपायला गेलो, आम्ही दोघं एका खोलीत झोपायला गेलो. मज्जा, अरे मला बोलून देशील का. नाही लगेच मज्जा. हा ए बाबा, आम्ही दोघं एका रूम मध्ये झोपायला गेलो. मी तिला काय म्हटलं माहिती का, अगं मनीषा, अगं मनीषा, आज मी तुला प्रेम शिकवणार आहे. नुसतं जवळ जवळ खेटायचं कधी कधी. ए बाबा मनीषाला
सांगितलं मनीष मी आज तुला प्रेम शिकवणार आहे. बरोबर आहे. मनीष काय म्हटली माहिती सांगितलं प्रेम शिकवणार. लगेचला मनीषाने लगेच पाटील पेन्शन घेतली असेल आपण मी मास्तर होतो. मला मास्तर म्हणजे साहेब एका किती नाही ना त्याच्यामुळे तुला मास्टर मी घरी येऊ चाकलाय तसा तुला चाकलाच नसता. मला माहिती आहे तू पहिल्यापासून हुशार रे. हे बाबा मनी त्याला प्रेम शिकवलं सकाळी उठलो सकाळी उठलो दात घालशीत बसलो होतो. नाही ना दोघांच संगत घालशीत होतो. तुला काय अजून कोणी दात घासाय शिकवलंच नव्हतं. हा बाबा दात घालशीत बसलो. मनीषा आली मायापाशी आणि मला म्हणली काय हो कारभारी रात्री तुम्ही मला प्रेम शिकवणार होत कुठे गेलं प्रेम शिकवणार होत कुठे गेलं प्रेम. मी विचार केला आणि मनीषाला काय सांगितलं माहिती का. अगं मनीषा आपण रात्री दोघांनी जो घरभर घोटाळा केला ना त्यालाच म्हणतात प्रेम. म्हणजे त्याला म्हणतात प्रेम. हे मनीषा काय म्हणली माहिती का बाळू. काय म्हणली अहो हा अहो कारभारी हे प्रेम कुंभाराचा पिंड्याने गुर्रा माग करीत होते. कुंभाराचा पिंड्याची काळी सावळी उंच नाकाची नगरचीच नगरचीच नगरची मनीषाला कुंभाराचा पिंड्या एक काम कर एक करू का दोन करू. नाही दोन कर एक कर. पण आपल्या दोघांनाच माहिती अजिबात कोणाला कळलं नाही कुणाला सांगणार नाही जोपर्यंत लोक लोक माहिती. नाही नाही एक काम कर ना ते दौंडी पिटी डपड घेऊन सांग. मग रे कुठली पोरे टीव्हीला देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. तुम्हाला जर भूक लागली असं ऐकून घे पैसे माझ्याकडे भरपूर रे. टेन्शन घेऊ नका. आता आपल्याला जायचं कार्यक्रम ठरवाय कार्यक्रम ठरवाय यात्रा आलेली आणि यात्रेसाठी छोटा मोठा छोटा मोठा कार्यक्रम सोमाच्या वाडीमध्ये कार्यक्रमाला ज्या ठिकाणी जाऊ कार्यक्रम बघूया. त्याच्याबरोबर दोन शब्द बोलूया धन्यवाद. या ठिकाणी नारायण शेठ पांगारे माधुशेठ पांगारे यांनी या कार्यक्रमासाठी